राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज वडगाव शेरी मतदारसंघामध्ये महानिर्धार मेळावा पार पडला भाजपमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेले बापू पठारे यांनी हा महानिर्धार मेळावा जो आहे जो आयोजित केलेला होता वडगाव शेरी मतदारसंघामधली आजची शरद पवारांची सभा चांगलीच गाजली त्याला कारण होतं ते म्हणजे अजित पवारांचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती शरद पवारांनी केलेली टीका शरद पवारांनी थेट सुनील टिंगरे यांचा देवटा आमदार असा उल्लेख केला त्याला कारण होतं शरद पवार सभेच्या ठिकाणी जात असताना सुनील टेंगरे यांचे ठिकठिकाणी रस्त्यावरती लागलेले बॅनर्स हे शरद पवारांनी पाहिले आणि त्या बॅनर्सवरचा आशय होता तो म्हणजे सुनील टेंगरे यांचा केलेला दमदार असा उल्लेख शरद पवारांनी आजच्या सभेमध्ये सुनील टिंगरे यांचा उल्लेख केला तो म्हणजे देवटा आमदार त्याला कारण होतं काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये जे पोरशे कार अपघात प्रकरण घडलेलं होतं त्या कार अपघात प्रकरणावेळी अजित पवारांचे आमदार सुनील टिंगरेवरती बरेच आरोप जे आहेत ते करण्यात आले सुनील टिंगरे यांच्यावरती आरोप करण्यात आला तो म्हणजे पोरशेकार अपघात प्रकरणामध्ये जो अल्पवयीन आरोपी होता त्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी कॉल जे आहेत ते पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांवरती सुनील टिंगरेंचा यांचा दबाव होता अशा पद्धतीची सुद्धा टीका जी आहे ती विरोधी पक्षाकडून करण्यात आली मात्र आज शरद पवारांनी या कार अपघात प्रकरणाचा दाखला जो आहे तो थेट जाहीर सभेमध्ये केला आणि सुनील टेंगरे यांच्यावरती जाहीर टीका जी जा आहे ती शरद पवारांनी केलेली पाहायला मिळाली शरद पवारांचं म्हणणं होतं दोन हजार एकोणीसला सुनील टेंगरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून उमेदवारी मिळाली शरद पवारांच्या नावानं मतं मागण्यात आली आणि आज तेच आमदार लोकांनी ज्या श्रद्धेनं मत दिलेली होती ते म्हणजे त्या आमदारकीचा उपयोग एखाद्या अपघात प्रकरणामधल्या आरोपीला वाचवण्यासाठी करतायत असं थेट पवारांचं म्हणणं होतं सुनील टेंगरे यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर दोन हजार एकोणीसला शिवसेनेमधून सुनील टेंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते त्याच वडगाव श्री मतदारसंघामध्ये सुनील टेंगरेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली जगदीश मुळीक विरुद्ध सुनील टेंग्रे अशी जी लढत झालेली होती त्याच्यामध्ये अवघ्या चार हजार सातशे मतांनी सुनील टेंगरेंचा विजय जो आहे तो पाहायला मिळाला मात्र आता सध्या सु अजित पवारांचे राष्ट्रवादी जे आहे ते आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळते त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये नक्की काय होणार कुणाला उमेदवारी मिळणार याची खरं तर स्पष्टता अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे मात्र महायुतीचा विचार करता सध्या वडगाव शेरी मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा दावा असल्याचं सांगितलं जातं आहे त्याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये विद्यमान आमदारांच्या जागा ज्या आहेत जशाच्या तशा राहतील अशा पद्धतीची एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीमधले असणारे भाजपचे खरं तर गेल्यावेळेस चार हजार मतांनी पराभूत झालेले जगदीश मुळीक यांनी पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये मध्ये जगदीश यांना पुन्हा एकदा आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची आशा जी आहे ती वर्तवली जाते दोन दिवसांपूर्वी जगदीश मुळक यांनी एक पत्रक जे आहे ते वडगाव मतदार मतदारसंघामध्ये प्रसिद्ध केलं त्यामुळे महायुतीमध्ये स्पर्धा जी आहे ती पाहायला मिळाली मात्र आता महायुतीमध्ये खरंतर स्पर्धा पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला भाजपमधूनच बापूसाहेब यांनी महाविकास आघाडीमध्ये म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि आज जो मेळावा घेतला तो मेळावा अतिशय चर्चेमध्ये राहिला पवारांनी खरं तर सुनील टेंगरेंवरती निशाणा सत्ताना स्पष्ट केले की या मतदारसंघामध्ये सुनील टेंगरेंच्या विरोधामध्ये आम्ही आमदार देणार आहोत हे स्पष्ट संकेत आज तर शरद पवारांनी दिले शरद पवारांच्या तर राष्ट्रवादीकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याची अजून तरी स्पष्टता नाही आहे मात्र बापू पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आज खरं तर पवारांनी टीका करताना कालच्या सुद्धा सभेचा उल्लेख जो आहे तो केला ते म्हणजे काल मोदींची सभा पावसामुळं मो रद्द करावी लागली मात्र आज सभेची सुरुवात करतानाच पवारांनी खरं तर कालच्या मोदींचा रद्द झालेला सभेचा जो आहे तो किस्सा सांगितला आणि आपण बापू पटार यांना फोन करत आपली सभा होणार की नाही अशा पद्धतीचा मिश्किल टोला खरं तर शरद पवारांनी मोदींना लगावला आहे मात्र आजच्या सभेमध्ये शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की वडगाव शिरीमध्ये सुनील टिंगरे यांना पुढची निवडणूक जी आहे ते नक्कीच जड जाणार कारण ज्या पद्धतीनं शरद पवारांनी आज सुनील टिंगरेंवरती टीका केली आणि त्यांचा देवटा आमदार अशा पद्धतीचा उल्लेख केला त्याला कारण ठरलं ते म्हणजे आजची सभा सुनील टिंगरेंनी खरं तर गेल्या वेळेस जगदीश मिळकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती मात्र या मतदारसंघामध्ये सध्या पेच निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे दुसऱ्या बाजूला भाजपनं तयारी सुरू केली आहे सुनील टिंगरेंची तर तयारी आहेच मात्र अशा परिस्थितीमध्ये खरं तर हा मतदारसंघ जो आहे तो शरदचंद्र पवार पक्षाकडून बोडगाव श्री मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली जाणार अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत खरं तर मतदारसंघावरती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे की वडगाव शिरीची जागा जी आहे ती ठाकरे गटाला मिळावी मात्र आज शरद पवारांचं गाजलेलं भाषण पाहता शरद पवारांनी अजित पवारांच्या आमदारांवरती केलेली टीका पाहता हा मतदारसंघ शरद पवार यांच्याकडेच राहील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ते वर्तवली जाते मात्र आजच्या खरं तर सभेमध्ये शरद पवारांनी अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे ते म्हणजे खरंतर या आमदारांनी केलेल्या आमदारकीचा उपयोग याचा निकाल जो आहे तो जनतेकडून घेतला जाईल म्हणजे शरद पवारांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की आमदारकीचा उपयोग जो आहे तो सुनील टिंगरेंनी एखाद्या अपघातामधल्या आरोपीला वाचवण्यासाठी केला आणि या खरं तर आमदारकीची चर्चा जी आहे ती खरं तर शरद पवारांनी करत असताना या मतदारसंघामध्ये नक्की काय होणार याची खरं तर आपल्या भाषणामधून दाखवून दिलेली आहे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये नक्की काय होणार याचे खरं तर आता स्पष्ट संकेत मिळायला सुरुवात झालेली आहे हा मतदारसंघ शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवला जातो की महाविकास आघाडीमध्ये जो खरं तर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला आहे ठाकरेंची शिवसेनेला ही जागा मिळते पाहण्या महत्त्वाचं असणार आहे मात्र महायुतीमध्येच जगदीश मुळीक विरुद्ध सुनील टिंगरे यांच्यामध्ये खरंतर उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते मात्र आज शरद पवारांनी अजित पवारांच्या आमदारांचा केलेला देवटा आमदार असा उल्लेख हा खरंतर येत्या काही काळामध्ये चर्चेमध्ये राहील मात्र यावरती खरं तर सुनील टिंगरेंनी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे मात्र आजचं शरद पवारांचं गाजलेलं भाषण पाहता वडगाव शिरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल हे चुनूक दाखवणार होतं कॅमेरापासून सुशांत राऊसो मी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं